वेलकम टू प्राचीस किचन तर आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी तर मी येते करडईची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे दोन ते तीन वेळेस तर आता आपल्याला ही भाजी बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर आता आपण भाजी चिरून घेऊया खायला खूप छान लागते करडईची भाजी तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी करडईची भाजी होते आता आपण सर्व भाजी ही कापून घेतलेली आहे त्यात आपण फोडणी देऊ त्यासाठी मी कढई घेतला आहे आणि कढईमध्ये दोन चमचा तेल टाकून घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तसेच चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्याही आपण त्या तेलामध्ये टाकून परतून घेऊया मिरची आणि लसूण चांगला परतला की आता आपण यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घेणार आहोत ल लसूण लालसर झाला की आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया तर मी येथे एक मोठा बारीक कापलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला एक ते दोन मिनिटे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा हा तेलामध्ये परतून घ्यायचा तर आता आपला आप कांदाही परतून झालेला आहे तर आपण जी भाजी चिरून ठेवली होती करडईची ती आता आपण यामध्ये टाकून घेऊया आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर चवीनुसार मीठ घालायचे मीठ टाकताना जराशी बेताने कारण की भाजी शिजल्यानंतर थोडीशी होते त्यामुळं मीठ टाकताना जराशी व्यवस्थित टाकायचं तर आता मिक्स करून आपण याला व्यवस्थित असं शिजायला ठेवू पाच ते सात मिनिटं सात मिनिटांनी आपली भाजी ही तयार झालेली आहे तर आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया पटकन आणि सोपी रेसिपी आहे एकदम तर अशा प्रकारे कडईची भाजी तयार झालेली आहे मला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी कुठलीही नवीन रेसिपी टाकली की त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्याकडे येत राहील आणि नक्कीच करून बघा ही रेसिपी